नमस्कार विद्यार्थी हो मी विकास शहाजी लादे माझे यूट्यूबवरती विकास लादे नावाचे चॅनल आहे यामध्ये इयत्ता या आठवी नवी आणि दहावीकरता शैक्षणिक व्हिडिओ मी तयार केलेले आहेत आपण हे चॅनेल पाहावे सबस्क्राईब करावे व आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हे चॅनल पाहण्यास व सबस्क्राईब करावयाला सांगावे आज आपण इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान माध्यम मराठी भाग दुसरा प्रकरण नववे पर्यावरणीय व्यवस्थापन त्यातील आजचा आपला पहिला मुद्दा आहे जरा आठवूया दुसरा हवामान तिसरा हवामानातील बदल चौथा हवामानाचे सजीवसृष्टीमधील महत्त्व पाचवा हवामानशास्त्र सहावा भारतीय हवामान खाते शेवटचा मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज धन्यवाद प्रकरण नव्वे पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठातील अभ्यास घटक आहेत हवामान हवामानशास्त्र घनकचरा व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन याची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत जरा आठवूया नंबर एक वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंध असतो याचे उत्तर आहे वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी अनेक प्रकारे संबंध येतो आपला आहार कपडे सणवार आरोग्य राहणीमान अशा अनेक गोष्टी आपण राहत असलेल्या ठिकाणच्या वातावरणाशी निगडीत असतात नंबर दोन दूरदर्शन आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधून हवामानासंदर्भात कोणकोणते अंदाजे वर्तवले जात असतात याचे उत्तर आहे दूरदर्शन आकाशवाणीवरील विविध माध्यमातून हवामानासंदर्भातले अंदाज वर्तविले जातात स्थानिक परिसराची आर्द्रता आणि तापमान सांगितले जाते आणि पावसाचे अंदाज दिले जातात पाऊस पडत असला तर पर्जन्यमान किती होते तेही सांगितले जाते जर एखाद्या वेळी वादळ चक्रीवादळ किंवा मुसळधार पाऊस येणार असेल तर जनतेला त्याबाबत सावधानतेचा इशारा देखील दिला जातो हवामान एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असे म्हणतात वातावरणाची स्थिती हवामानाच्या विविध घटकावर अवलंबून असते हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत आपण या ठिकाणी प्रवाहकृतीच्या साहाय्याने त्याचा अभ्यास करूया हवामानाचे घटक पहिला घटक आहे वातावरणाचा दाब तापमान दृश्यता पर्जन्य आर्द्रता ढग आणि सूर्यप्रकाश ही प्रवाहकृती तुमच्या वहीत काढा आपण बरेचदा आज खूप गार्टा आहे आज खूप गरम वाटत आहे अशा वाक्यामधून आपल्या ठिकाणी असलेल्या हवामानाविषयी आपले मत व्यक्त करत असतो हवामान हे हवेच्या त्यावेळेच्या स्थितीवर अवलंबून असते एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असे म्हणतात हवामानातील बदल हवामान हे सतत बदलत नाही ते एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते यावरून असे लक्षात येते की हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो हवेत अल्पकाळ बदल होतात तर हवामान बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते आपल्या अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा आहेत तसेच विध व्यवसाय यावर हवामानाचा परिणाम होतो भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी तर हवामानाचे महत्त्व अनन्य साधारण आहे विमानासाठी धावपट्ट्या बनवणे बंदर निर्मिती मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे आदी योजनामध्ये हवामानाच्या विविध घटकांचा जसे वाऱ्याची दिशा गती तापमान व हवेचा दाब इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात हवामानाचे सजीवसृष्टीमधील महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ द वेदर फॉर लिव्हिंग वर्ल्ड एक नंबर दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो भूपृष्ठ जलाशय वनस्पती व प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते हे पर्यावरण सजीवाच्या विकासास कारणीभूत ठरते नंबर दोन एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार पोशाख घरे व्यवसाय जीवनाची पद्धती निवडण्यास त्या त्या प्रदेशातील हवामान होत ठरते उदाहरणार्थ काश्मीरी तसेच राजस्थानमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान नंबर तीन सागर जलाची क्षारता सागर प्रवाहाची निर्मिती जलचक्रांची निर्मिती या सर्व बाबी हवा व हवामानाचा विविध घटकांशीच संबंधित आहेत नंबर चार भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात नंबर पाच मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्य साधारण महत्व आहे नंबर सहा मातीत असणाऱ्या जीवाणूंचा सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीत महत्वाचा वाटा असतो ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकावर अवलंबून असते विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्या लक्षात आलं असेल की वरील सहा गोष्टी आपण पाहिल्या या गोष्टीवरून असे स्पष्ट होते की वातावरण व हवामानशास्त्राचा अभ्यास मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असाच आहे हवामानशास्त्र हवेतील विविध घटक निसर्ग चक्र पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवित असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो त्यांचे निरीक्षण करून नोंद ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खाते स्थापन केले आहे यांना वेधशाळा असे म्हणतात या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज आहेत वर्तमानकालीन हवामानाच्या स्थितीचे गतकालीन हवामानाच्या संदर्भात विश्लेषण केल्यास भविष्यकालीन बदलांचा अंदाज करता येतो पण हवामान जे वातावरणाचे विविध घटकांचे संमिश्र स्वरूप असल्याने त्याबाबत अंदाज करणे फारच गुंतागुंतीचे असते एखाद्या ठिकाणचे हवामान सावकाश व मर्यादित स्वरूपात बदलत असेल तर तेथील बदलांचा अंदाज करणे सोपे असते पण ज्या ठिकाणी हवामान होणारे बदल गुंतागुंतीचे व परस्परावलंबी असतील आणि ते शीघ्र गतीने घडत असतील तर त्यांच्यातील बदलाचा अंदाज करणे खूपच कठीण जाते हवामानशास्त्रामध्ये हवामानविषयक वादळे ढग पर्जन्यवृष्टी मेघ गर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त करणे याचा उपयोग सर्वसामान्य जनता शेतकरी मासेमारी व्यवसाय विमानसेवा जल वाहतूक आणि विविध संस्थांना होतो भारतीय हवामान खाते भारतीय हवामान खात्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे या ठिकाणी आपण पुणे येथील हे कार्यालय पाहू शकता मुंबई कोलकत्ता चेन्नई नागपूर व दिल्ली यांची प्रादेशिक कार्यालये आहेत दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात चोवीस तासात दोन वेळा असे नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात येथे हवामानासाठी लागणारी उपकरणे व रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केले अंदाज भूकंप मापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशोधन चालू असते भारतीय हवामान खात्यामार्फत विमान उड्डाण खाते नौकानयन खाते शेती पाटबंधारे समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो धुळीची वादळे वाळूची वादळे मुसळधार पाऊस उष्णतेशी आणि थंडीची लाट सुनामी इत्यादी संकटाची पूर्वसूचना विविध खात्याबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे व नागरिकापर्यंत पोहोचवली जाते यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीचे पृथ्थकरण वा विश्लेषण करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणच्या वेधशाळा उत्तम दर्जाचे काम करत आहेत मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्याची परंपरा शंभर वर्षापेक्षा जुनी आहे अठराशे सत्त्याहत्तरमध्ये पडलेल्या दुष्काळानंतर आय एम डीचे संस्थापक यच ब्लेनफोर्ड यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक गृहित धरून सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता या ठिकाणी संस्थापक डॉक्टर यच ब्लेनफोर्ड यांचा फोटो दाखवला आहे एकोणीसशे तीसच्या दशकात आय एम डीचे तत्कालीन संचालक सर गिलबर्ड वाकड यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व येथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणांच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचे ग्रहितक मांडले होते एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर या ठिकाणी वसंतराव गोवारीकरांचा फोटो दाखवला आहे यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित सोळा घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोन पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते सध्या आय आय टी एम तर्फे नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत सध्याची प्रारूपे अधिक उपयुक्त बनवणे काही नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणे अशा दोन्ही स्तरावरती काम सुरू आहे यासाठी रडार यंत्रणा उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जात आहे